नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात? आपुलकीचा प्रश्न आहे. मला माहिती आहे सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही आम्ही नाही तर संपूर्ण जग अडचणीत आले सापडलेलं आहे. असो, अशाच गंभीर व नाजूक परिस्थितीमध्ये आपल्याला संवाद साधायचे. गेली 12 वर्ष मी अनेक शाळा कॉलेजमध्ये सकारात्मक विचार या विषयावरती मी व्याख्यान दिलेलं आहे आणि 20 वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात मी काम करत आहे. गेले 12 वर्ष सलग संगणक शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्रात मी कार्यरत आहे. याचा अनुभव घेऊन आपण गरुड झेप या विषयावरती, म्हणजे सकारात्मक विचारातून प्रगतीकडे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरुड झेप, म्हणजे सध्या जी परिस्थिती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, लॉकडाऊन आहे, सर्वजण घरीच आहेत, तर अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच होती. आज न उद्या, आजचं जीवन हे गतिमान आहे, खूप फास्ट आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कुठेतरी आपल्याला एक ब्रेक हवा होता आणि हीच ती वेळ आहे. तर आपल्या गरुडाचं एक उदाहरण घ्यायचं आहे, ते तंतोतंत आजच्या परिस्थितीला सर्वांना मॅच होणार आहे. गरुड बघा, गरुडाचं आयुष्य खूप सुंदर असतं, ते उंच जातं, झोपावत असतं आणि प्रत्येकाला वाटतं की आपणही उंच जावं, म्हणजे आपण खूप श्रीमंत व्हावं, आपण खूप यशस्वी व्हावं, आपण खूप प्रगती करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. तर गरुडाकडून आपण असं शिकत असतो ते खूप उंच जात असतं आणि तो आकाशामध्ये विरह करत असतं. तर तसं प्रत्येकाला आपल्यालाही वाटत असतं की आपणही असं उंच जावं आणि विरह करावं आकाशामध्ये. तर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जशी परिस्थिती प्रत्येकाच्या वरती आलेली आहे तशीच गरुडाच्या बाबतीत सुद्धा घडतं. गरुड उंच उडताना आपल्याला दिसत असतं. गरुडाचं आयुष्य 75 वर्ष असतं, 70 ते 75 वर्ष अंदाजे. परंतु त्याच्या आयुष्यामध्ये कधीतरी असा आयुष्यात एक ब्रेक येतो. प्रत्येक गरुडाला 40 वर्षानंतर त्याची उतरती काळ येते म्हणा किंवा अडचणी येतात. प्रत्येक गरुड हा 40 वर्षानंतर त्याची जी चोच असते ती जड होते, त्याच्यामुळे त्याला उंच उडायला त्रास होत असतो, त्याला त्याचं भक्ष्य असतं ते पकडायला त्रास होत असतं. तर अशा वेळीस त्याला 150 दिवस अज्ञात वासामध्ये राहावं लागतं. त्यावेळेस तो काय करत असतं तर दगडावरती आपली चोच असतं तो आपटत असतो आणि त्यामध्ये त्याला प्रचंड वेदना होत असतात, प्रचंड त्याला त्रास होत असतो आणि हे सगळं वेदना कोणती पेनकिलर गोळी न घेतासुद्धा त्याला ते सहन करावं लागतं. कशासाठी? तर पुढचे 30 वर्ष जे आयुष्यातले आहेत ते त्यांना सुखाचे, सुरक्षितेचे घालवायचे असतात, म्हणून त्याला ते वेदना सहन करावं लागतं. त्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावं लागतं. असे 150 दिवस तो करत असतो अज्ञातवासात. 150 दिवसानंतर त्याची ती चोच पडते, नवीन चोच येते आणि पुन्हा त्याच जोशाने, त्याच उमेदीने तो उडायला आकाशामध्ये सुरुवात करतो. तशी सध्या परिस्थिती आहे. गेले 1.5 महिना झाला, पुढे 1-2 महिने आपल्याला ह्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे. पूर्ण जग अडचणीत आहे, पण घाबरू नका, काळजी करू नका. हे दिवस कायमस्वरूपी नाही आहेत. पुन्हा त्याच जोशाने, त्याच उमेदीने आपण पुढे जाणार आहोत. फक्त स्वयं ठेवा, धैर्य ठेवा, तुम्ही नक्की या प्रसंगावरती मात करू शकता. असो, नमस्कार, मी डॉक्टर अजय मोरे. आपण आज विषय घेऊन आलेलो आहोत गरुड झेप, सकारात्मक विचारातून प्रगतीकडे. तर काही विद्यार्थ्यांनी गेल्या 2 दिवसात मला व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा फेसबुकवरती मला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यातले काही ठराविक प्रश्न आपण या प्रश्नावरती आपण चर्चा करणार. तर प्रश्न पहिला असा आहे, सर, सकारात्मक व नकारात्मक विचार म्हणजे काय? सकारात्मक व नकारात्मक विचार म्हणजे काय? माणसाच्या आयुष्यात आपण जेव्हा सकाळपासून उठतो तस रात्री झोपेपर्यंत जवळजवळ मानसशास्त्राच्या नुसार 8000 वेळा विचार करत असतो. 8000 वेळा विचार करणं कधी पण चांगलं, गांभीर्याचं विषय घेऊन आपण विचार करणं कधी पण चांगलं. काही लोक खूप जास्त अतिविचार करतात, ते स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी सुद्धा घातक असतं. तर विषय असा आहे की सकारात्मक विचार म्हणजे काय आणि नकारात्मक विचार म्हणजे काय. काही लोक असे असतात की ते नेहमी दुसऱ्याला नावं ठेवत असणार, दुसऱ्याला वाईट बोलत असतात किंवा त्यांची सायकोलॉजी खूप विचित्र असते, म्हणजे सतत चिडचिडपणा किंवा काय, हे कशा मुलं तर नकारात्मक विचार मुलं. आणि काही लोक खूप सकारात्मक असतात, हे समोरच्याचा वाढदिवस असेल तर त्याला खूप छान असं शुभेच्छा देत असतात.
समोरच्याच्या बाबतीत खूप चांगलं काय घडलं, त्याला चांगले मार्क्स मिळाले, तो चांगला नोकरी लागला, त्याने गाडी घेतली, त्याने बंगला घेतला, तर आपण तो व्यक्ती त्याच्याबद्दल खूप चांगलं कौतुक करत असतो. तर याचा परिणाम असा होतो की आपण सकारात्मक विचार केला तर आपल्या आपल्यामध्ये सुद्धा ते विचार येत असतात, दुसऱ्याचे कौतुक करणं, त्याच्याबद्दल चांगलं बोलणं. आणि वास्तुदोष सुद्धा असतो की आपण जसं बोलतो तसं वास्तूसुद्धा म्हणते की तथा असतो. तर नेहमी आपण सकारात्मक विचार केला तर आपली प्रगती होत असते. जी व्यक्ती नकारात्मक विचार करतात त्यांचं डोकं दुखत असतं, त्यांची पाठ दुखत असते, कंबर दुखत असते, त्यांचे पाय दुखत असतात. आणि हे लोक जेव्हा हॉस्पिटलला जातात, डॉक्टर चेकअप करतं, तर त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असतात. याचा अर्थ काय? तर त्यांना कुठलाही आजार नसतो, फक्त नकारात्मक विचार करत असतात. तर सकारात्मक विचार करणारे लोक नेहमी प्रगती करत असतात. एक तुम्हाला मी उदाहरण देतो. एक तो मूर्तिकार असतो आणि तो मूर्तिकार दगडाच्या शोधात जात असतो. त्याला कुठला असं दगड सापडलं, त्याच्यामध्ये काय आकार उकार असेल, तर त्याला तो चिनीने हातोड्याने आकार उकार देऊन मूर्ती तयार करत असतो. तर असं तो नेहमीप्रमाणे शोधामध्ये निघतो. तर त्याला पहिला एक दगड दिसतो, त्याच्यामध्ये एक विशिष्ट आकार असतो, त्याच्यामध्ये काहीतरी मूर्ती तयार होऊ शकते असं त्या मूर्तिकाराला वाटतं. म्हणून त्या दगडाला तो चिनी आणि हातोड्याने आकार द्यायला सुरुवात करतो. अरे तू दगड बोलतो, अरे तू असं काय करतोस, मला हे नको आहे, मला नको आहे, मी आहे तो बरा आहे, मी आहे त्या परिस्थितीमध्ये बरा आहे, तू हे काय करू नको. तो तसाच निघून पुढे जातो. काही वेळ चालत गेल्यानंतर पुढे एक दुसरा दगड सापडतो. त्या दगडामध्ये मूर्तीचा आकार दिसतो त्या मूर्तिकारला. म्हणून तो जवळ जातो, तो दगडाला सांगतो, अरे तू तुझ्यामध्ये खूप छान असा आकार आहे आणि खूप छान अशी मूर्ती तयार होईल, तर आपण हे असं मूर्ती तयार करायचं का? तो दगड तयार होतो. मग तो मूर्तिकार ती चिनी आणि हातोडे घेतो आणि त्या दगडाला मूर्तीचा आकार द्यायला सुरुवात करतो. 8 दिवस होतात, 15 दिवस होतात, महिन्यानंतर ती त्या दगडाला खूप छान अशी मूर्तीचा आकार येतो. त्या गावातील सर्व लोक तिथं जमा होतात, ते मूर्तीला पाहतात. मूर्तीला पाहिल्यानंतर लक्षात येतं की खूप छान अशी मूर्ती तयार झाली आणि ही छान मूर्ती आपण आपल्या मंदिरात ठेवायची असं पूर्ण गाववाले ठराव करतात. आणि ठरल्याप्रमाणे त्या मूर्तीला मंदिरामध्ये ठेवतात आणि त्या मूर्तिकाराचा सत्कार करतात. त्या दगडाला देव पण आलेलं असतं. याच्यातून दोन गोष्टी असतात की पहिला दगड होता त्यालाही त्या मंदिरामध्ये देव म्हणून स्थान स्थापन झालं असतं, पण त्याच्यामध्ये ती इच्छा नव्हती, नकारात्मक विचार होतं की मी आहे त्या ठिकाणी ठीक आहे. दुसरा मूर्तिकार असा असतो, दगड असा असतो की त्याला इच्छा असते की आपण काहीतरी चांगलं व्हायचं किंवा आपल्यामध्ये जरी मेहनत आपण मेहनत करायची आणि आयुष्यात पुढे जायचं अशी त्याची मानसिकता असते. म्हणून तो रस्त्यावरचा दगड देवात जातो. तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा दोन प्रकारच्या विचार होत राहतात. विद्यार्थ्यासाठी मला एक फार महत्त्वाचा द्यायचं आहे. परीक्षा आहे आणि 10वी, तर तुम्ही प्लॅनिंग करत असता मला किती टक्केवारी मिळवायची, मला पुढे काय व्हायचं आहे वगैरे वगैरे, असं आपण परीक्षेपर्यंत प्लॅनिंग करत असतो. हा सकारात्मक झाल्यानंतर सुद्धा विचार करत असतात की मी पास होईन की नापास होईन, मला किती मार्क्स मिळतील वगैरे वगैरे, हा नकारात्मक. तर माणसाच्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोन दृष्टिकोन फार महत्त्वाचे आहे. आणि विचार जर चांगले असतील तर आपण जी व्यक्ती महान भागामध्ये घडलेले आहेत त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असतात म्हणून ती आयुष्यात यशस्वी होतात. धन्यवाद. पुढे सतत मनात सकारात्मक विचार कसे आणायचे? मनात सतत सकारात्मक विचार कसे आणायचे? तुम्हाला सांगतो, तुम्ही सकाळी लवकर उठलात की पहिली गोष्ट काय करा, तुम्ही स्वतःशी संवाद साधा. मी खूप चांगला आहे, मला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी मेहनत करायला तयार आहे, असं स्वतःशी तुम्ही संवाद साधा. दुसरं, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडल्या त्याचं नेहमी तुम्ही विवरण करा, त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. तिसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यात जे वाईट घटना घडलेल्या आहेत आयुष्यामध्ये पुढे घडत राहतील तर त्या प्रसंगावरती घटनेवरती तुम्ही हसा. जगातले जेवढे यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्यावर तुम्हाला म्हणतो, एक प्रसिद्ध गोल्फ प्लेअर होता, जिंकली होती आणि त्याला $1,000 मिळाले होते त्या दिवशी. आणि त्याच दिवशी एक बाई असते, ती बाई लहान मुलाला घेऊन जाते, त्याचा तो गाडीचा असा बसच असतो, तर त्या प्लेअरला बोलते की माझ्या मुलाचं ऑपरेशन आहे तर मला $1,000 काही गरज आहे, मला पैशाची काही गरज आहे. जो प्रसिद्ध प्लेअर असतो, गोल्फ प्लेअर असतो, ते काही पैसे
मुलाच्या ऑपरेशनसाठी. आणि काही दिवसानंतर त्याचा मित्र येतो आणि मित्र त्याला हसतो, अरे ते बाईने तुला मूर्ख बनवलं, तिने काय ऑपरेशन गेल्या 8 दिवसात एकही लहान इथे दगावला नाही असं तो बोलतो. त्याच्यावरती तो हसतो, तो पॉझिटिव्ह विचार करतो, अरे वा गेल्या 8 दिवसात एकही लहान मूल दगावला नाही असं तो पॉझिटिव्ह विचार करतो. मला सांगायचं एवढंच आहे की तुमच्या आयुष्यात असेच वाईट प्रसंग येतात, त्याच्यावरती तुम्ही हसण्यावरती नेऊन द्या, एक लाईटला घेऊन द्या, फार गांभीर्याने घेऊ नका, तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार नक्कीच करत राहा. दुसरं, आयुष्यामध्ये जे काही प्रसंग घडत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळा दृष्टिकोन असतो, तो जर सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही ठेवलात तर तुमच्या मनामध्ये सतत पॉझिटिव्ह थिंकिंग बुद्धिमत्ता कशी वाढवावी. बुद्धिमत्ता कशी वाढवावी, तुम्हाला सांग, जेवढे काही व्यक्ती जन्माला आले ते सगळे विशेष आहेत, ते सगळे बुद्धिमान आहेत, फक्त तुमची क्षमता तुम्ही ओळखत नाही. तुमची आहे, तुम्ही काय करू शकता याची क्षमता तुम्ही जर ओळखली तर तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी होऊ शकता. तुम्हाला एक उदाहरण देतो, कोंबडीची अंडी असतात 1-4-5, त्याच्यामध्ये गरुडाचं अंडं ठेवलं असतं आणि काही दिवसानंतर काय होतं, ती कोंबडीची अंडी असतात त्यातून पिल्ल बाहेर यायला सुरुवात होतात, त्याच्यामध्ये तो गरुडाचा पिल्लसुद्धा बाहेर येतो. आणि कोंबडी काही फार अशी उडत नाही, थोडीफार अशी उडते पण ती आकाशात झेप घेत नाही. तो गरुड त्या कोंबड्याच्या पिल्लामध्ये राहत असतो आणि त्यालाही वाटतं मी कोंबडी आहे म्हणून, कोंबडीचा पिल्ल आहे म्हणून. तर एक दिवस असं होतं, तो उंच असं पाहतो, तो बघतो तर त्याच्यासारखा दिसणारा पक्षी आकाशामध्ये उंच उडत आहे, विरह करत आहे. आपण का करू शकत नाही, मी तर त्यासारखं दिसून मी का करू शकत नाही, मग तो सहज असं उडी मारतो तर तो उंच असा आकाशात झेपायला सुरुवात करतो. थोडक्यात, आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी आपण जर ओळखलं तर आपणही खूप काही चांगल्या गोष्टी करू शकता. आपली क्षमता फक्त ओळखा, आपलं बुद्धिमत्ता तुम्ही ओळखा. तुम्हाला एक उदाहरण देतो, बुद्धिमत्ता म्हणजे नक्की का असतं. एक राजा असतो, त्या राजाकडे एक प्रधान असतो. तो प्रधान काय करतो, रोज आपल्या मुलाला शाळेत सोडायला घेऊन जात असतो. तो जात असताना तो राजवाड्याच्या समोरून जात असतो, तर राजा तो प्रधानाला बोलवतो, सोबत त्याचा मुलगा असतो त्याला बोलवतो. त्याला बोलतो, हे माझे 2 हात आहेत, याच्यामध्ये एक चांदीचं नाणं आहे आणि एकामध्ये सोन्याचं नाणं आहे, तर जे मौल्यवान वस्तू आहे तुला या दोघांमध्ये जी मौल्यवान वस्तू वाटते तू तू उचल. तर तो प्रधानाचा मुलगा काय करतो, ते चांदीचं नाणं उचलतो आणि तर राजाला वाटतं प्रधानाचा मुलगा प्रधान एवढा खूप हुशार आहे आणि त्याचा मुलगा असं का करतो. तर हे असे बरेच दिवस चाललं असतं, दुसरा दिवस पुन्हा बोलवतो, तिसरा दिवस बोलवतो, महिना होतो, नेहमीप्रमाणे राजा 2 नाणी त्यासमोर ठेवतो, चांदीचा आणि सोन्याचा. तो प्रधानाचा मुलगा काय करतो, चांदीचं नाणं उचलतं आणि घेऊन, हे असं चालूच असतं. शेवटी प्रधानाला काही राहू नये, प्रधान बोलतो, अरे ते दरबारातील लोक सर्व मला हसत होती, राजा मला हसतोय, 1 महिना झाला तर तुझ्या मुलाची बुद्धिमत्ता काय वाढत नाही, तो सोन्याचं नाणं आणि चांदीचं नाणं याच्यामध्ये काय त्याला फरक समजत नाही. तर तो प्रधानाचा मुलगा बोलतो, बाबा थांबा जरा. तो आतमध्ये जातो आणि बरणी घेऊन येतो, ती बरणी पूर्ण चांदीच्या नाण्याने भरलेली असते. तर बोलतो, बाबा मी तुमच्यासारखाच हुशार आहे पण मी माझी हुशारी दाखवली नाही, जर मी तो पहिल्याच दिवशी सोन्याचं नाणं जर उचललं असतं तर आज महिनाभरात एवढी जी नाणी साचलेली आहेत ती मला साध्य नसतं करता आली. त्याची किंमत ते एका सोन्याच्या नाण्यापेक्षाही खूप 10 पटीने जास्त आहे. तर काही लोक असे असतात, खूप हुशार असतात, बुद्धिमान असतात, पण ती त्यांची बुद्धिमत्ता कुठेही व्यक्त करत नाही, चार जवळत नाही, विनाकारण कुठेही आपली बुद्धी वाया घालवत नाही. जी कमी बुद्धिमान माणसं असतात ती उथल असतात आणि जास्त आपली बुद्धिमत्ता असतात. दुसरं, तुमची जर बुद्धिमत्ता, तुम्ही छान छान अशी पुस्तकं वाचा. परवाच जागतिक पुस्तक दिन होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने काय सांगितलंय, तुम्हाला जर 2 रुपये मिळाले 1 रुपयामध्ये तुम्ही जेवण करा आणि कारण तुम्ही जगायला पण ते जीवन कसं जगायचं ते जर आपल्याला शिकायचं असेल तर त्यासाठी पुस्तकं वाचा. तर सर्वात जास्त प्रचंड ज्ञान पुस्तक वाचल्यानेच मिळतं. दुसरं, तुम्ही कोणत्या मित्रांसोबत आहात, तुमची संगत कोणती आहे, त्यानुसार तुमची बुद्धिमत्ता वाढत असते. ओके, नेक्स्ट. धैर्य कसे गाठायचे, धैर्य कसे गाठायचे. ओके, प्रत्येकाने आयुष्यात आपलं धैर्य निश्चित करायला पाहिजे.
तुम्ही 10वीला 12वीला किंवा त्याच्यानंतर पुढे काय करायचं हे आत्ताच ठरवा. ठरवलं नसेल तर आत्ताच ठरवा. खूप सारे लोक असे आहेत 90% लोक की काही त्यांचं लाईफमध्ये धैर्य नसतं, गोल नसतं, फक्त आयुष्य जगत असतात. विद्यार्थ्याचं तसं असतं, 10वी होऊ द्या, 12वी होऊ द्या, ग्रॅज्युएशन. तुम्ही आत्ता काहीतरी ठरवा तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी नक्की काहीतरी करू शकता. आणि हे कशा आत्ताच ठरवा. तुम्हाला एक उदाहरण देतो. बंद घर आहे, बंद दरवाजा आहे, आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की हे तोडा, तर तुम्ही काय करता? कुठल्या तरी मेस्तऱ्याला बोलवाल किंवा कोणातरी मित्राला बोलवाल किंवा शरीराला बोलवाल आणि सांगाल हे दरवाजा तोडा. पण अशी परिस्थिती असेल, बंद आहे दरवाजा, बंद आहे, त्याच्या आतमध्ये तुमची फॅमिली आहे, तुमचे आई वडील आहेत, तुमची पत्नी आहे, तुमचे मुलं बाळ आहेत किंवा इतर नातेवाईक आहेत, आणि अशा सिच्युएशनला आतमध्ये गॅस लिकेज झालेला आहे आणि प्रसंग असा आहे की तो दरवाजा तोडायचा आहे, तर तुम्ही मागचा पुढचा कुठला विचार न करता डायरेक्ट तो दरवाजा फॅमिली आहे त्यांना बाहेर काढा. तर इथं तुमचं काय आलं, एक धैर्य फिक्स झालं की आपल्याला हे दरवाजा तोडायचा आहे, त्यासाठी कोणासाठी हे सुद्धा फिक्स झाले. बलांसाठी आणि त्या धैर्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल करा. यश म्हणजे तर धैर्याच्या दिशेने जो वाटचाल करतो, एक प्लॅनिंग करतो, वाटचाल करतो आणि त्या धैर्यापर्यंत जो पोहोचतो तो आयुष्य यशस्वी होतो. पुढे योग्य दिशा कशी ठरवायची? योग्य दिशा कशी ठरवायची? नक्कीच प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काय करतं, स्वतःचे निर्णय स्वतः घेत असतो. एकतर्फी आपले गुरु आपण योग्य दिशा. तर मित्रांनो, एक धडधाकट पेलवान असतो, ते रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडतो आणि रिक्षावाले पाशी जातो. त्याला म्हणतो मला साई मंदिरापाशी जायचे, तर तू रिक्षावाला पैसे घेणार? तर रिक्षावाला बोलतो 200 रुपये. तर एवढे 200 रुपये याला देण्यापेक्षा आपण पायी गेलेलं बरं, म्हणून तो पेलवान पायी जायला सुरुवात करतो. आणि थोड्या वेळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला साई मंदिर काय सापडत नाही, म्हणून त्या दुसऱ्या रिक्षावाल्याला तो हात करत असतो. तर रिक्षावाला थांबतो, तो पाहतो तर काय तोच पहिला रिक्षावाला तिथे असतो. तो पुन्हा की किती पैसे घेणार साई मंदिरमध्ये? आणि तर तो रिक्षावाला बोलतो 400 रुपये. अरे मगाशी तर तू 200 रुपये बोललात आणि आता तू 400 रुपये कसं का बोलतोस? तो रिक्षावाला बोलतो आता तू जिथे आहेत तू साई मंदिरचा रस्ता चुकलेला आहेस, जेवढा तू चालत खूप पुढे आलेला आहेस तेवढाच मला आता पाठी जायला लागणार आहे, खूप लांबचा पल्ला काढायचा आहे, त्याच्यामुळे मी 400 रुपये सांगतो. मला सांगायचं एवढंच आहे की काही गोष्टीत काही प्रसंगात आपण स्वतः निर्णय स्वतः घेतो आणि होतं असं आहे की आपण चुकतो. तर कधी योग्य दिशा आपल्याला जर ठरवायची असेल तर एकमेकाशी सल्ला मतलब करा. कोणती करताना 10 वेळा विचार करा, विचार करूनच निर्णय घ्या, तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. आयुष्यात काही अडचणीचे प्रसंग आले तर काय करायचे? काही अडचणीचे प्रसंग आले तर काय करायचे? मित्रांनो, तुमच्या बाबतीत नाही, माझ्या बाबतीत नाही, तर जगामध्ये कोणत्याही व्यक्ती असो जे यशस्वी झालेले आहेत ते सतत असे यशस्वी होत नसतात की जलमल्यापासून कधी मरेपर्यंत ते यशस्वी होत नसतात. आपण मध्ये रतन टाटाबद्दल ऐकलं वाचलं की आता करोनामुळे त्यांनी 1500 कोटी रुपये केंद्र सरकारला दान केलेले आहेत, तेही आयुष्यात अपयशी ठरले होते. त्यांनी त्याचा अभ्यास केला की आपण चुकतो कुठे, आपण कमी कुठं करतो, त्याच्यावरती त्यांनी स्टडी करून अभ्यास करून मग आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलपमेंट केलं आणि पुन्हा जगभर त्यांची कंपनी टाटा कंपनी त्यांनी प्रसिद्ध केली आणि आजही ते आपल्या भारतात जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडथळे येत असतात. नदीचं उदाहरण घ्या, नदी जेव्हा वाहत असते ती समुद्राला मिळत असते, ती का असं सहजस्थिती नाही, त्या येत असतात, अडथळे येत असतात. तर पाणी आणि दगड तरी पण त्या दगडावरचा मारा सातत्यावर दगडावर तो दगडाचा भोगा होतो, तू मार्ग काढत ती नदी. आयुष्यामध्ये मोठमोठे प्रसंग येत असतात, त्या प्रसंगाला तुम्ही तोंड द्या, तुम्ही नक्की आयुष्यात यशस्वी होऊ शकता.
नेक्स्ट आत्महत्या करावं असे वाटले तर काय करायचं? असो, जे सकारात्मक विचार करतात कधीच आत्महत्या करत, म्हणजे नकारात्मक विचार करतात त्यांना आयुष्यात आत्महत्या करूशी वाटते. आत्महत्या हा तात्पुरत्या समस्येवरचा कायमस्वरूपी उपाय आहे. तुम्हाला एक मी उदाहरण देतो. प्रसिद्ध सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग यांचं नाव आहे. तुम्हाला सांगतो, वयाच्या 21व्या वर्षी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जिना चढत असताना अचानक त्यांना चक्कर आले आणि ते पडले. त्यांचे वडील स्वतः डॉक्टर होते, त्यांची आई प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. तुम्हाला सांगतो, जेव्हा डॉक्टरने चेकअप केलं तेव्हा सांगितलं हा व्यक्ती फार काळ टिकणार नाही आणि ह्याचे जे पार्ट आहेत, अवयव आहेत, ते एक एक करून असे अवयव बाद होणार आहेत. आणि काही काळानंतर तसंच झालं, त्यांचे पहिले पाय अवयव जे होते ते बाद झाले, नंतर हात गेले, त्यांचं पूर्ण शरीर एक एक टप्प्याने बाद होत गेलं, फक्त एक बोट त्यांचं फक्त हलत होतं. अशा परिस्थितीत सुद्धा त्या व्यक्तीला जगावंसं वाटत होतं, पुढे काहीतरी आयुष्यात जाऊन काहीतरी करावंसं वाटत होतं. ते कॉम्प्युटर त्यांच्या व्हीलचेअरला फिट केला होता, त्या कॉम्प्युटरवरती ते एका बोटाने सर्व इन्स्ट्रक्शन देत होते समोरच्याला आणि त्यांचं ते काम सतत चालू करत होते. ते सायंटिस्ट होते आणि पुढे जाऊन ते एक बोट होते ते सुद्धा ते निकामी झालं, त्यांचं पूर्ण शरीर बाद झालं होतं, फक्त त्यांचं हृदय चालू होतं. आणि त्यांच्या गालाच्या हालचालीवरती एक सेन्सॉर बसवून गालाच्या हालचालीवरती त्यांचं काम चालू होतं. असं असून सुद्धा ह्या व्यक्तीने 12 पुस्तकं लिहिले, अंतराळामध्ये अनेक संशोधनं केली आणि 14 त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तर असे हे स्टीफन हॉकिंग जे प्रसिद्ध सायंटिस्ट आहेत त्या व्यक्तीला जगावं असं वाटतं. तर आपल्या आयुष्यात याच्यापेक्षा खूप छोटे छोटे प्रसंग येत असतात, म्हणून त्याच्यावरती आत्महत्या करणं हा उपाय नाही आहे. तुम्हाला सांगतो, अमिताभ बच्चन, अहो 90 कोटींचं कर्ज झालं होतं, 90 कोटी. आज शेतकरी का आत्महत्या करतील? 5,000, 10,000, 25,000 त्यांच्यावरती कर्ज होतं म्हणून. पण अमिताभ बच्चनवरती 90 कोटींचं कर्ज झालं होतं, त्यांनी आत्महत्या केली असती तर? आज वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा ते नव्या किंवा तरुण कलाकाराला लाजवतील असे ते काम करत असतात, पण त्यांनी आत्महत्या केली असती तर? तर आत्महत्या हा आयुष्यातील पर्याय नाही आहे, उपाय नाही आहे. त्यांनी काही प्रसंग किंवा काही जे आपले प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होत नाही. तुम्ही आत्महत्या करता पण तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक, तुमची पत्नी असेल, तुमचे मुलं बाळं असतील, त्यांना ते शेवटी तुम्ही केल्यानंतर ते भोगावं लागणार आहे. तर तुम्ही जिवंत राहा, जगा, आयुष्यात काहीतरी करण्याचा निश्चय करा, धैर्य निश्चय करा, गोल सेट करा, तुम्हाला जगा असं वाटेल, पॉझिटिव्ह विचार करा, चांगले विचार करा, चांगली पुस्तकं वाचा. खूप आयुष्य खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. आयुष्य छोटं आहे जसं, पण आयुष्यात खूप साऱ्या मोठ्या गोष्टी आहेत, ते आपल्याला करायचे आहेत, साध्य करायचे आहेत. धन्यवाद सर. एक प्रश्न आहे आपल्या माझ्या मनामध्ये, संधीचं सोनं कसं करायचं किंवा संधी कशी येते? संधीचं सोनं कसं करायचं किंवा संधी कशी येते? माणसाच्या आयुष्यात अनेक संधी येत असतात. जी पहिली संधी असते ती फार महत्वाची असते. तुमच्या आयुष्यात जी पहिली संधी येते ना ती फार महत्वाची, कारण ती पहिली संधी चांगली असते, त्या संधीचं आपल्याला सोनं करता येतं. दुसरी संधी येते ती चांगली असते याची गॅरंटी नसते. म्हणून ज्या काही संधी येत असतात त्याचं सोनं करण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा. अपॉर्च्युनिटी ज्याला आपण बोलतो. तुम्हाला सांगतो, एक कोळी नावाची माशाची जात आहे, त्याला आपण जर एक छोट्याशा फिश टँकमध्ये ठेवला तर तो 3 इंचांनी वाढतो. त्याला आपण अजून थोड्या मोठ्या फिश टँकमध्ये ठेवला तर तो 6 इंचांनी वाढतो. त्याला अजून थोड्याशा फिश टँकमध्ये ठेवला तर तो 12 इंचांनी वाढतो. जसं फिश टँक मोठा असेल तसं त्याची साईज, त्याचा आकार वाढत असतो, त्याचा गुणधर्म वाढत असतो. तसं माणसाच्या आयुष्यात ज्या संधी येत असतात त्याचा तुम्ही फायदा घ्या, स्वतःचा फायदा करून घ्या, समाजाचा फायदा करून घ्या, भारताचा फायदा करून घ्या, संधीचं सोनं करा. नेक्स्ट. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वजण खूप नैराश्यमध्ये आहेत, काहींचं मानसिक कच्चीकरण झालेलं आहे, काही माझे बांधव म्हणा, माझे विद्यार्थी म्हणा, माझे मित्र म्हणा मुंबईमध्ये अडकलेले आहेत. पण घाबरू नका, ही परिस्थिती अशी राहणार नाही आहे. तुम्हाला जर पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार करायचा असेल तर तुम्ही व्यायाम करा. सकाळी उठलात की काहीतरी एक्सरसाइज करा, त्यातून तुमचं थिंकिंग थोडंसं बदलेल. तुम्ही स्वतःशी संवाद साधा, सुसंवाद साधा, चांगले विचार आचार याच्यामध्ये तुम्ही गुंता, तुम्हाला खूप सारे असे चांगल्या गोष्टी जगावशी वाटतील.
आणि आयुष्य फार 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 सुंदर आहे. तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. दुसरं मला शेवटी जाता जाता सांगावं असं वाटतं, मी कॉम्प्युटर क्षेत्रात आहे. एक कॉम्प्युटर रिलेटेड मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे आणि आपण थांबणार आहोत. तो विषय असा आहे, ज्या व्यक्तींना काहीतरी वेगळं करायचं वाटतं, जे व्यक्ती सतत धडपडत असतात, धैर्यवेडी असतात ते, तर धैर्यवेडी माणसं काय करतात, इतिहास घडवतात. आणि वाचतात कोण, जे अतिशहाणी माणसं असतात ते वाचत असतात. तर हे उदाहरण आहे, चीनचंच उदाहरण देतो आहे. आज जगभर चीन मुलंच सगळ्या काही गोष्टी घडते. तर चीनमधलं एक उदाहरण आहे. तर चीनमध्ये एक मुलगा होता, त्याचं नाव होतं मायू चिनी भाषेत. तर ते लहानापासून त्याच्यामध्ये एक प्रतिभावंत होता तो, त्याची विलक्षण आकलन शक्ती होती. त्याला आयुष्यात काहीतरी करायचं होतं, वेगळं काहीतरी करायचं होतं, नवीन काहीतरी करायचं होतं. त्याचे आई वडील गायक होते, सरस जनरली. त्याचे आई वडील गायक असल्यामुळे त्याला वाटत होतं की आपणही, त्यांच्या आई वडिलांना वाटत होतं की आपल्या मुलाने एक गायक व्हावं असं वाटत होतं. गरीब सामान्य कुटुंबातील मुलगा होता, पण हा धैर्य एवढा होता, त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं काहीतरी करायचं होतं, म्हणून तो शोध घेत होता. तर चीनमध्ये जनरली चिनी भाषा बोलली जाते, पण त्याला इंग्लिश भाषा शिकायची होती. त्याच्या आई वडिलांनी त्याला मुर्गात काढलं, अरे तू इंग्लिश शिकून काय करणार आहेस, आपल्या इथं चीनमध्ये इंग्लिश भाषा चालत नाही, जास्तीत जास्त चीनी भाषा चालते. तर नाही, मला इंग्लिशच शिकायचं आहे, म्हणून तो असा सगळीकडे फिरत होता. आणि जवळजवळ 200 कोटीची लोकसंख्या आहे, 200 कोटीच्या लोकसंख्येमध्ये त्यालाच फक्त इंग्लिश शिकावंसं वाटत होतं, म्हणून तो सतत इकडे तिकडे फिरत होता. शेवटी तो काही हॉटेलमध्ये लादी पोसायचं काम करत होता. का? तर तिथं काही टुरिस्टवाले येत होते, फॉरेनर, त्यांचं कानावरती इंग्लिश पडून त्याला इंग्लिश शिकता यावं असं त्याचा धैर्य होतं, म्हणून तो 5-स्टार हॉटेलमध्ये लादी पोसायचं काम करत होता. तर ते फॉरेनर जे येत होते, टुरिस्ट येत होते, त्यांच्या इंग्लिश कानावरती पडून पडून त्याचं इंग्लिश थोडंफार वाढलं. आईवडिलांना त्याचं कौतुक वाटलं की आपल्याला वाटलं नव्हतं हा इंग्लिश बोलेल म्हणून. तर त्या हॉटेलचा मालक होता, त्याच्याही लक्षात आलं की याला इंग्लिश बोलता येतं, म्हणून त्याला तिथं कामाला ठेवलं गाईड म्हणून, की जे फॉरेनचे टुरिस्ट येतील त्याला तो गाईड करेल इंग्लिशमध्ये. आणि असं तो करत होता. अशी 10 वर्षे चालली, तो पूर्ण चीनमध्ये फ्रेमच झाला. सगळे 5-स्टार हॉटेलवाले त्याला बोलवा लागले गाईड म्हणून. तो काही शाळा कॉलेजमध्ये इंग्लिशचे क्लासेस घ्यायला लागला, ट्युशन घ्यायला लागला. अशी 10 वर्षाचा पल्ला, शेवटी हुशार माणूस. त्याचं मन त्याच्यामध्ये रमत नव्हतं. आणि हुशार माणसं एकाच ठिकाणी थांबत नाही, त्यांना सतत नवीन काही ना काहीतरी करावं असं वाटत असतं. तर त्याला असं, जे चोरीस्ट असतात, जे फॉरेनर असतात, त्यांच्याकडून एक शब्द त्याला कानावरती पडलेला असतं, इंटरनेट. तर तो इंटरनेट शब्द त्याच्या कानावरती पडल्यानंतर नक्की इंटरनेट काय त्याचा शोध घेत होता. इंटरनेट विषयावरती तो स्टडी करत होता. तर तिथले जे टुरिस्ट होते ते बोलले, तुला जर इंटरनेट विषय शिकायचा असेल तर तुला इथं थांबून नाही जमणार, तुला अमेरिकेला यावं लागेल. मग अमेरिकेला जायचं कसं, अमेरिकेचं खर्च कसं काय वाटेल वगैरे, हा प्रश्न त्याच्यामध्ये होता. पण त्याला इंटरनेट शिकायचं होतं. मग त्यातले टुरिस्टमधले काही लोक होते ज्यांना तो आवडला होता, ते स्वतःच्या खर्चाने त्याला अमेरिकेला घेऊन गेले. आणि त्याला पहिले एक कॉम्प्युटर घेऊन दिलं. आणि तो कॉम्प्युटरवरती सतत बसत होता, इंटरनेटचा शोध लावत होता, नवीन नवीन गोष्टी शिकत होता. मग त्यांनी स्वतःची एक स्वतःची वेबसाईट तयार केली. मग तो वेगवेगळ्या कंपनीला वेबसाईट तयार करून देत होता. आणि तो अमेरिकेत फेमस झाला, मग काही देशामध्ये गेल, प्रसिद्ध झाला. तो पूर्ण जगामधल्या काही जवळजवळ 240 देश आहेत, त्या 240 देशामध्ये वेबसाईट तयार करून देत होता कंपनीला. पूर्ण जगभर तो फेमस झाला. इथवर न थांबता त्याने एक स्वतःची कंपनी तयार केली. मग ते कंपनीचं नाव काय ठेवायचं असं त्याच्या मनात ठरलं. तर आपण जनरली काय करतो, आपण काही दुकान काढलं किंवा काही नवीन बिझनेस काढलं तर आपण पहिलं आपलं कुलदेवचं नाव ठेवतो किंवा लोकल काय ते नाव ठेवतो. पण त्याचं विजन वेगळं होतं, इंटरनॅशनल विजन होतं, की कंपनीचं नाव ठेवायचं, असं नाव ठेवायचं की पूर्ण जगभर ते चाललं पाहिजे, जगभर फेमस झालं पाहिजे. म्हणून त्या नावाच्या शोधासाठी तो जगभर फिरायला लागला. तो पहिला भारतात आला, त्याने अलीबाबा हा नाव विचारलं, त्याच्या अशा माइंडमध्ये होतं. तर भारतामध्ये तो अलीबाबा नाव हे फेमस होतं, अलीबाबा 40 हा लोक बोलले अलीबाबा हा 40 म्हणजे नाव फेमस होतं. तो पाकिस्तानमध्ये गेला, तिथं बी काही लोकांजवळ चर्चा केली अलीबाबा, तिथली लोकं बोलली हा अलीबाबा 40 हा अलीबाबा हा शब्द जगभर फेमस आहे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्याच्या कंपनीचं नाव त्यांनी अलीबाबा ठेवलं. आज गुगलमध्ये तुम्ही अलीबाबा नाव सर्च केलं तर गुगल सर्च इंजिन नंतर अलीबाबा हे नाव जगभर फेमस आहे, टॉपचं आहे कीवर्ड. तर असं त्यांनी नाव दिलं. तर अशी काही लोकं असतात जे आपल्या धैर्याकडे वाटचाल करत असतात, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी क्रिएटिव्ह असं शोधत असतात. आणि ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये
तुम्ही असं काहीतरी वेगळं शोधामध्ये निघालात, काहीतरी वेगळं काहीतरी केलात, तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. असो, आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. आज पहिलाच भाग होता, पुन्हा भेटूया. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वजण खचलेले आहेत, पण तुम्ही नाराज होऊ नका, ही परिस्थिती कायमस्वरूपी नाही आहे. रामाला तर 14 वर्ष वनवास भोगावा लागला, 14 वर्ष देव असून सुद्धा. आपण तर माणसं आहोत, आपल्या आयुष्यामध्ये पुढे काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत. जे आत्ता घडतंय ते पुढे आपल्या भविष्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे, काहीतरी चांगलं होणार आहे, असं एक सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवूया. आणि जर आपल्याला लांब उडी घ्यायचं असेल तर 2 पावलं मागं यावं लागतात. तसं आपण 2 पावलं मागे आलेलो आहोत, पण पुढे आपल्याला त्याच जोशाने त्याच उमेदीने आपण पुढे यशस्वी व्हायचं आहे. जी लढाई आहे ती आपल्याला जिंकायची आहे. जे प्रसंग आले त्याला आपल्याला सामोरे जायचं आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, हसत खेळत राहा, हेही दिवस जातील. धन्यवाद, पुन्हा भेटू. धन्यवाद.